Ay, iba pala, dash ka, mm-hmm. Desi May. मनापासून नवीन आणि धमाकेदार व्हिडिओ तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार आणि आज शर्वरीला असतो हाफ डे. तर आज मी सायकल वरती न जाता श्रीमईला स्ट्रोलर मध्ये बसवून वॉक करत जाणार आहोत, कारण आज ऊन पडले, वेदर खूप छान आहे आणि हाफ डे असल्यामुळे कसं ती पण थोडीशी फ्रेश असेल, कंटाळलेली नसेल, तर चांगलं फिरत फिरत धमाल करत आम्ही येणार आहोत आज. आणि आमच्या धमाल मस्तीमध्ये तुम्हाला पण सामील करून घेत आहोत. ही बघा, इथेच मस्ती सुरू झाली. तर वेळ न घालवता आपण पटकन जाऊया, कारण आता 12 वाजत आलेले आहेत. तर जाऊया आणि शर्वरीला आपण पिकअप करूया आधी, आणि त्यानंतर न मग आपल्या बाकीच्या धमालीला सुरुवात करूया. हे काय श्री मुली, वी वी से हॅलो, टाटा करा सगळ्यांना, टाटा टाटा टाटा. हाय एवरीवन, आता मी घरी आलो आणि आपल्या प्लॅनमध्ये खूप मोठा बदल झाला. आपण स्ट्रोलरमध्ये श्रीमईला बसून मी चालत चालत शर्वरीच्या स्कूलमध्ये गेले पोहोचले. तर शर्वरी म्हटली की मी चालत नाही आता कुठे फिरणार, तू सायकल का नाही घेऊन आलीस हो की नाही, आणि म्हटली माझे पाय दुखतील ना फिरल्यावरती वगैरे वगैरे. तर मग आम्ही प्लॅन चेंज केला आमचा आणि मग बसनी घरी आलो. तर डायरेक्ट घरी पोहोचलो. आता ह्या दोघींनी पास्ता वगैरे खाल्लाय. मी खूप सारा प्लॅन केला होता की नदी किनारी बसूया, छान तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल, आणि तिथे खूप सारे बाकडे टाकलेले असतात बसायला, तिथे बसून ह्या दोघींनी लंच केला असता म्हणून मी पास्ता वगैरे घेतला होता बरोबर. काही नाही, सगळा प्लॅन आपला फ्लॉप झाला आणि आता घरी आलेत. आता खाऊन पिऊन झाले आणि आता बसलो थोडं रिलॅक्स. शर्वरी पण चेंज करून आली आहे खाली, आता थोडंसं आराम करतो. वेदर खूपच मिक्स वेदर आहे, कारण जेव्हा आता सध्या ऊन पडले, मगाशी आम्ही स्कूलच्या वेळेला गेलो तेव्हा आभाळ आलं होतं, सूर्य ढगाआड गेला की इतकं हवा सुटली, थंड लागते, आणि नंतर न पुन्हा सूर्य ढगांच्या बाहेर आला की लगेचच गर्मी होते, तर असं मिक्स वेदर झाले. आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर न वर जाऊन मला माझे जे वॉर्डरोबमधले कपडे ते आवरायचे, कारण आता समर सुरू होते, तर समरचे क्लोथ्स बाहेर काढायचे आणि विंटरचे ठेवून द्यायचे. तर थोडा वेळ इथेच खाली मुलींबरोबर आता मी बसते आणि नंतर न पुन्हा भेटते तुम्हाला. आत्ता मी बनवत आहे पिठलं थोडंसं, कारण आता 2 वाजलेत आणि मला भूक लागली आहे. तर म्हटलं भात आहे तर थोडंसं पिठलं बनवूयात, म्हणजे पिठलं आणि भात खाता येईल. आता मी हे वाढून घेतलंय भात आणि पिठलं, ह्याचा मी आता मस्त आनंद घेते. अरे बपले, डाश का देशी मई, दे बोल दीदीला, मला दे, थँक्यू बोल, थँक्यू दीदू. मला दे खाऊ, मला दे खाऊ. अरे काय केलं, हे माझ्या हातातलं घेतलं. गुलाबाच्या झाडाला एवढ्या साऱ्या कळ्या लागल्यात, पण त्याच्याच बरोबर त्याच्यावरती हे बघा ना रोग पण पडलाय, कीड पडली आहे त्याच्यावरती खूप सारी. गुलाबावरती कीड पडली ना म्हणून आता हे औषध मारणार आहे त्याच्यावरती, म्हणजे जे कळ्यांवरती जे कीटक चिटकले आहेत ते मरतील, इन्सेक्टन. ते इथे त्यांनी मागे दिलं आहे की कशा प्रकारे यूज करायचे ते. अरे दोघी बाहेर उन्हाला बसून छान खेळत बसलेत, हवेची वाट बघती शर्वर इथे फिरण्यासाठी. शर्वरीला आवडतं म्हणून मी कलिंगड घेऊन आले आणि अख्खं कलिंगड आणलं आणि ते बघा सगळं पांढरं पांढरं निघालंय. आम्ही संध्याकाळच्या तयारीला लागलोत आणि मी आज बनवणार आहे भुर्जी, भुर्जी पाव खाणार आहे. आणि शर्वरीला भुर्जी आवडत नाही तर ती तिच्यासाठी ऑमलेट फेट, म्हणजे ऑमलेट बनवायचे आणि त्यासाठी ते अंडं फेटून देते. शर्वरीला अंडे फेटायला फार आवडतात हो की नाही. टोक
काय काय मी हिंदीत असं कुणी आलं ना कोणाचा कॉल आला की कसे हो तुम आणि माहित पण नाही आहे शब्द हिंदीतले तरी पण प्रयत्न करते एकदम जबरदस्त म्हणजे नाही का ते खोटं बोलायचं पण एकदम रेटून बोलायचं तशी हिंदी चालू आहे शर्वरीची तर आता तिला म्हणायचं की नमक और तिखा डाल दो मीठे और तिखे दे दो आता मी बुर्जी बनवायला घेतले तर थोडस तेल टाकले आणि त्यानंतर त्यात टाकलेलं आहे बटर नंतर ना आता त्याच्यात मी हे घालणार आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आधी कांदा परतून घेऊयात कांदा लाल झाला की मग टोमॅटो घालायचं टोमॅटो शिजलाय आपला आणि आता त्यात जाणार हे अंड आणि यात आता मी घालणार आहे पावभाजी मसाला बटर आणि पावभाजी मसाला घातला तर खूप टेस्टी लागते बुर्जी आणि पाव बरं खायची तर त्याला एक वेगळीच चव येते आता मी घालत आहे थोडीशी भाजून केलेली जिरा पावडर त्याने पण एक छान टेस्ट येते आपल्या बुर्जीला मम्मी शिमुची कुठे गेली मम्मी शिमुची उफाल होतात जेवण वगैरे अजून आम्ही आलो होतो वरती झोपण्यासाठी कारण 8:30 आधी मुलींना झोपावं लागते ह्याला सकाळी लवकर उठायचं असतं स्कूल मध्ये जाण्यासाठी ते आता ब्रश करताय म्हणजे एकेकाला झोपवायचं शर्वरीला नाही गरज पडत झोपवण्याची ती असं बेडवर पडले की 10 मिनिटात गुडूप ब्रश वगैरे आटपून आलो तर आम्ही बेडरूम मध्ये आता झोपतो म्हणजे काय आधी एकाला मी झोपवते आधी श्रीमईला शर्वरीला आणि मग मी झोपणार तर ते बघा मागे कसे उड्या मारते तर आता हा ब्लॉग इथेच थांबूयात पुन्हा भेटू एकदम छान मजेदार व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा पुन्हा भेटूया टाटा बाय बाय चलो 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 सोजाव चलो पांघरून घ्या चला चला घ्या पांघरून घ्या छान पांघरून घ्या अंगावरती गुड नाईट.